तर काय मित्रांनो, कसं काय? तर आजचा व्लॉग मी खूप लेट टाकलो आहे, कारण की सॉरी, खूप जरा नेटचा पण प्रॉब्लेम येत होता, मला काय माहीत नाही. पण एनिवे, आपण लगेच आता हा व्लॉग येणारच आहे थोड्या दिवसात. आता मी आहे चेंबूरला आणि बाहेर बघा, बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही. सकाळी किती वाजले आहेत? सकाळचे कमीत कमी 10 वाजलेले आहेत. आणि आता आमची जी सायकल आहे, जी जुनी खूप आधी घेतलेली, ती आता आम्हाला धुवायची आहे, कारण की आता लॉकडाऊन चालू आहे. आणि म्हणजे इथून बघून तर लॉकडाऊन वाटत नाही, पण खऱ्यामध्ये आजपासून पण चालू आहे. मास्क वगैरे घाला आणि नियमित सोशल डिस्टन्सिंग पाळा. आणि आत्ता काय असं कसं चालू आहे की आता मला जायचं आहे खाली आणि माझी सायकल धुवायची आहे. तर आपण खाली जाऊ, गेल्यावर भेटू. तोपर्यंत आता नाश्ता येईल, नाश्ता करेल, त्यानंतर आपण खाली जाऊ. खाली गेल्यानंतर सायकल वगैरे धुवू, आंघोळ, त्यानंतर वर येऊ, आंघोळ करू. कारण की आत्ता आंघोळ केल्यानंतर मग खाली परत धूळ वगैरे, त्यामुळं परत कपडे वगैरे घाण होतील. त्यामुळं सगळ्यात पहिलं आपण खाली नाश्ता करून खाली जाऊ, त्यानंतरला मग आपण सायकल धुवू, त्यानंतर आपण आंघोळ करू. ओके, तर भेटूया नंतर. तर मित्रांनो, आता मी नाश्त्याला बसलो आहे. तर हे बघा, ही आहे अंड्याची पोळी, चपाती आणि चहा. तर हा आजचा नाश्ता आहे माझा. तर आपण, मी आता नाश्ता करतो, त्यानंतर आपण भेटूया थोड्या वेळानेच. आपण खाली जाऊन लगेच सायकल वगैरे धुवूया. ओके मित्रांनो, आता माझा नाश्ता झालेला आहे आणि असंच बसलेलो विचार करत होतो का माईकबद्दल. मी अजून तुम्हाला सांगितलंच नाही आहे की हा बघा, हा जो माईक आहे यातनं मी बोलतो आहे आता. आणि हा माईक मी घेतलेला फ्लिपकार्टमधनं, खूप कमी बजेटच्या आत भेटलेला हा मला माईक. आणि बसलेलो असाच विचार करत होतो का माईक, मला कमेंट आलेली का तुझा जो आवाज आहे तो खूप कमी येतो आहे म्हणून. आणि जो बाहेरचा आवाज आहे, जसे गाड्यांचा आवाज, कोण ओरडण्याचा आवाज, तो खूप जास्त येतो. तर मी हे नोटीस केलेलं स्वतः पण एडिटिंगला बसताना. तर त्यामुळं आम्हाला पण आवाज खूप कमी वाटायचा. त्यामुळं तर मला दीदीने जे सजेस्ट केलं का, एक काम कर, तू एक माईक घे. तर आता बजेटच्या आत माईक भेटू शकेल का असा प्रश्न होता. पण फ्लिपकार्टमध्ये तर दिवाळीची सेल चालू होती, त्यामुळं आम्हाला खूप कमी प्राईजमध्ये हा माईक भेटला. तर त्याचा आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. आणि जर तुम्हाला हा फ्लिपकार्टमधनं हा माईक घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही तो बाय करू शकता. आणि खूप चांगला डिस्काउंट पण भेटतो आहे, खूप बजेटच्या आत आहे हा माईक. आणि आता एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे अनबॉक्सिंगचा, तर तो तुम्ही बघा. चला बाय. तर हा एक माईक आहे, माईक नाही म्हणजे हाच आहे माईक. हा मी घेतलेला फ्लिपकार्टवरनं. त्याचे अनबॉक्सिंग करूया. खूप सिंपल पॅकिंग आहे, एवढी काय हे नाही. हा याच्या खाली आतमध्ये एवढा मोठा बॉक्स या एवढ्या माईकसाठी. तर हा बॉक्स मी तर साईडला ठेवून देतो. हा बघा, हा एक हा माईक आहे, बघू शकता. हा माईक आहे, त्याला मी खोलतो. आणि आत्ता जे तुम्ही आवाज ऐकताय तो माझ्या कॅमेरामधला आवाज आहे. जो माझ्या मोबाईलचा कॅमेरा आहे त्यातनं आवाज आहे, खूप कमी आहे. तर सॉरी, आता या माईकमधला पण आवाज मी तुम्हाला ऐकवणार आहे. तर हा माईक आहे तो. पहिले याची गाठबीट सोडून टाकू. खूप लांब आहे माईक. हा खरा माहित असतो हे कसं राहतं ते. हा बाहेरचा जो आवाज असतो, गाड्यांचा आवाज, हा ते पकडत, आपला आवाज असतो तो हा पुढे हे पकडतो. आणि हा खरा माहित
आवाज ऐकताय तो या माईक मधला आवाज आहे आणि मला माहित नाही की कसा आवाज येतोय, पण आता थोड्या वेळाने मी बघल एडिटिंगला। तर चांगला आवाज असेल, होप आय होप चांगला आवाज असेल। आणि हा माईक आहे खूप मोठा, पण मी लांबून जरी तुम्ही बघा, मी लांब जरी असलो तरी मी करू शकतो, फक्त जरा वायरीचा वायर छोटी आहे ते चालतं, एवढं काय लांबून आपल्याला व्हिडिओ काढायचा नाही आहे तर लांबून चालतं आता एवढा व्हिडिओ बरोबर आहे। आणि बघा आता खूप चांगला व्हिडिओ आहे, मला हा माईक खूप आवडला। आणि हा तुम्हाला जर हा माईक घ्यायचा असेल, हे बघा हा माईक जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही बघू शकता, मी जवळ येतो, हे बघा कॉलर मायक्रोफोन O30 मिझायर 3.5 mm क्लिप मायक्रोफोन फॉर यूट्यूब। हा स्पेशली यूट्यूबसाठीच हा माईक आहे आणि मी खूप व्हिडिओज बघितलेले या माईकचे, तर हा खूप चांगला माईक आहे। आणि आय होप का माझ्याबरोबर पण हा चांगला राहून देऊ आणि हा चांगला असू दे माझ्यासाठी पण। तर हाच अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे आणि चांगला येत असेल आवाज तर आजपासून मी हा म्हणजे या माईकनेच ब्लॉगिंग करणार आहे। तर बाय। तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे सायकल धुवायला, तर लेट्स गो। तर आता आलो आहे बाहेर, तर हे बघा सायकल बघा खूप म्हणजे एकदम घाण सायकल, ही सायकल आहे खूप घाण झाली, तुम्हाला दाखवतो मी ते बघा ही सायकल आहे खूप घाण झालेली आहे, मला आता सगळं नीट करायचं आहे, याचं हँडल पण थोडा घट्ट झाला आहे तो पण करायचं आहे आता। आणि खूप एकदम आता पाणी आणलं सगळं साफ करेल, तो 3, 2, 1 बघा सायकल झाली पूर्ण साफ करून, हे बघा एकदम आता चांगली दिसते, नाही तर एकदम घाण दिसत होती। आता मी काय विचारत होतो, तर आता मी काय विचार करत होतो, त्याची हवा गेली बघा, तर ही हवा टाकायची आहे, परत हे हँडल आहे, हे हँडल लॉक झालं आहे म्हणजे जरा घट्ट झालं आहे, त्याला लूज करायचं आहे। आणि इथं जरा मी एक मोबाईल होल्डर म्हणून करणार आहे, ते आपण कुठं बाहेर वगैरे जाताना तुम्ही शूट करण्यासाठी इथं एक काय बोलतात त्याला मोबाईल होल्डर म्हणून करणार आहे। एवढंच आज सायकल साफ केली वगैरे, तर जाऊया आता घरी, ओके। तर आत्ता आम्ही हा सगळं झालं आहे, मी आम्ही म्हणजे मी तर काही मदत नाही केली, आय मम्मी आणि दीदीने सगळं सायकल वगैरे घेतली। तर आत्ता मी आंघोळ करतो, जरा धूळ बीळ पण उडाले तर त्यामुळं जरा आंघोळ करतो। तर आता मी आंघोळ करून आलो आहे, तर आजचा व्लॉग इथं संपणार आहे। तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगला।